ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्रानं झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र यावरून भाजप नेते निलेश राणेंनी वादग्रस्त पोस्ट केली, ज्यावरून नवा वाद सुरू होऊ शकतो. शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. झेड प्लस दर्जाची सुरक्षा देशातल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना दिली जाते. शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह विभागानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शरद पवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 55 सशस्त्र जवान सुरक्षा देतील. झेड प्लस सुरक्षा ही भारतातली सुरक्षिततेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते. 10 जास्त कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह 55 प्रशिक्षित कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असतात. सर्व कमांडो 24 त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात. कमांडोनी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. यासोबत या गटाकडे आधुनिक शस्त्रास्त्रही असतात. झेड प्लस आधीपासून होती, पण आता हे काय चाललंय? आता आपण पाहत असाल, उद्धव साहेबांना झेड प्लस सुरक्षा आहे, पण कमी लोक दिलेले आहेत, म्हणजे कॅटेगरी ती ठेवून हे खेळ चालू असतात. आमची पण कधी कधी सुरक्षेत जास्ती लोक वाढवतात, कमी करतात. हे सगळं मला वाटतं गृह खातं एवढं सगळं त्याच्यात लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षेवरच लक्ष दिलं आमचे कमी जास्ती करण्यापेक्षा तर मला वाटतं महत्वाचं. राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही. असं आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकलन करून दिल्या जाते. पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती सवय काही जागे की राजकारण, काही जागे की राजकारण, गाडी पंचर जागी तरी राजकारण, तर अशांसाठी काही उपाय नसतो. राज्यात सध्या मराठा ओबीसी आरक्षण वाद धुमसतोय. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये शरद पवारांसमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. तसंच पुण्यातल्या पवारांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चानं आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करत खबरदारी घेण्यात आली आहे. शरद पवारांना दिलेल्या झेड प्लस दर्जाच्या सुरक्षेवरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी वादग्रस्त पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये निलेश राणे असं म्हणतायत, शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 CRPF जवान त्यांना संरक्षण देणार, मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कुणापासून त्यांना धोका आहे. बातमी वाचली आणि वाटलं की 50 फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय? त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना, त्याचे जे पिताश्री आहेत ते काढून द्या ना, त्याने कुठली कळ काढली? बरं काय, अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर. हा, याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही, मोदींच्या सरकारवर, अमित शहांवर, गृहमंत्र्यांवर. तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र जनाजनाही सुरक्षा दिली आहे केंद्र, ती काढून घ्या. आमच्या वडिलांना सुरक्षा का दिली गेली याचे मूळ कारण बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी आमच्या वडिलांनी जीवाची आपण पर्वा केली नाही. दाऊ छोटा शकीलला अंगावर घेतलेला आहे म्हणून तुझ्यासारख्या तिनपट माणसाला शिवसेनाच्या ज्याला इतिहास पण माहीत नाही ना, तोच अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करू शकतो. एखाद्या व्यक्तीला कोणती सुरक्षा मिळेल याचा निर्णय गृह मंत्रालय घेत असतं. यामध्ये झेड प्लस ही सुरक्षा सर्वोच्च सुरक्षा आहे. भारतात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, RSS प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठे नेते आहेत ज्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. आता यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवारांचा समावेश झालाय. मात्र ज्या भाजप सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली त्याच भाजपचे नेते निलेश राणेंनी वादग्रस्त पोस्ट केल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.